नमस्कार. लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. बघूया आजच्या ठळक घडामोडी. बेरोजगार युवकांच्या प्रश्नासाठी सांगलीत राष्ट्रवादीचा मोर्चा. सांगली युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बेरोजगार युवकांच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पक्ष सरकारच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवाब दो या शीर्षकाखाली प्रचंड प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आणि मोदी सरकारने या 4.5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांना बेरोजगार केलेले आहे. 2 कोटी वर्षाला रोजगार देणार असल्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र कित्येक पटीने रोजगार कमी झालेला आहे. तसेच मेक इन इंडिया, मेकिंग महाराष्ट्र, स्टार्टअप महाराष्ट्र या नावाखाली कितीतरी मोठ्या आणि फसव्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत. तसंच 13 लाख कोटी नवीन गुंतवणूकदार आणणार म्हणून सांगणारे हे सरकार 13 रुपये देखील आणू शकलेले नाही. यासाठी आज बेरोजगारीच्या विरोधामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आणि इथून पुढे महाराष्ट्रभर जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये निश्चितच परिवर्तन घडवेल. असे आश्वासन घेऊन आणि युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सरकारच्या प्रत्येक फसव्या घोषणाच्या निषेधार्थ आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिली. यावेळी आमदार सौसोमनताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जॉब दो या शीर्षकाखाली प्रचंड प्रमाणात तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत. मोदी सरकारनं या 4.5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांना बेरोजगार केलेलं आहे. 2 कोटी वर्षाला रोजगार देणारं आश्वासन या सरकारनं दिलं होतं. कित्येक पटीनं रोजगार कमी झालेला आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप महाराष्ट्रच्या नावाखाली कितीतरी खोट्या आणि फसव्या योजना या सरकारनं जाहीर केल्या. 13 लाख कोटी नवीन गुंतवणूक आणणार म्हणून सांगणारं हे सरकार 13 रुपये देखील आणू शकलेलं नाही. माझे सर्व सहकारी आज या बेरोजगारीच्या विरोधामध्ये रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत. इथून पुढे हा महाराष्ट्रभर सुरू केलेला जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालचा तरुणांचा एल्गार या महाराष्ट्रामध्ये निश्चितच परिवर्तन घडवेल असं मला वाटतं. आज काय केलं आपण? आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरून सरकारच्या प्रत्येक फसव्या घोषणेचा, फसव्या आश्वासनाचा उहापोह केला, त्यांचा पर्दाफाश केला. आणि हे सरकार कसं फसवं आहे हे सगळ्यांनी आज इथे येऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर निदर्शक म्हणून जाहीर केलं.